ऐका आणि लक्ष असू द्या. महाराष्ट्रातील सज्जन श्रोत्यांच्या चरणी गीतरूप पुष्पमाला अर्पण करीत आहोत. तर मग ऐका, आजचा विषय आहे गोंडण. सादर होत आहे महालक्ष्मी कथा मंडळ आणि पार्टी. सादर करीत आहेत मनोज भडकवाड आणि पार्टी सुर्डीकर. तर मग ऐका गोंडण. सकाळी जग बाई ग पारी आधी पूजिला गणपती. पूजिला गणपती माऊली बाई सारदा मग गुरु राजा दंडवत. मग गुरु राजा दंडवत. मग गुरु राजा दंडवत. सादर करीत आहोत विषय आहे गोंडण. तर मग ऐका, गणपतीला नमन केलेला आहे, असणाऱ्या सद्गुरूला वंदन केलेलं आहे. कारण का सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. सद्गुरु बुद्धीला प्रेरणा देणारे आहेत, ज्ञानाचं भांडार आहे. आणि सरस्वती आपल्या जिभेवरती ज्यावेळेला उतरते त्यावेळेला असणाऱ्या गाण्याला गीताला रंग येतो. आणि असणारी त्या सरस्वतीचं वंदन या ठिकाणी केलेलं आहे. तर मग आता समोर बसलेले श्रोते सज्जन, तुमच्यामुळंच मी आज सर्व जगाच्या पातळीवर आहे. तुम्हीच हे जर पसंत केलं तर अनेक ठिकाणी असणारी माझी कॅसेट जाईल. तर ही तुमच्यामुळं. तर या ठिकाणी तुमच्या चरणी सर्वांच्या नमन करून मी आता या कथेला सुरुवात करणार आहे. ऐका सभेच्या स्वभावरा, ऐका माझ्या गिरधरा, गातो गोंडणीची कथा सुखी बाई मापी माने. सेवेसाठी आम्ही उभा राहिलेलो आहोत. अनेकाचा खूप अभ्यास झालेला असतो. या ठिकाणी मी एक पामर आहे. काय आपल्या ठिकाणी गाऊ, वेड्या वाकड्या बोबड्या भाषेमध्ये मी या ठिकाणी सादर करत आहे. शिवलीला अमृत मध्ये या अध्याय आलेला आहे, प्रत्येकाने वाचलेला आहे, प्रत्येकाच्या तोंडी पाठ आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण वाचतात हा अध्याय. परंतु एका पोतराजी पेशामध्ये बोबड्या भाषेत ही गात आहे, याच्यातून काही चुकलं तरी क्षमा असावी. तर मग आता आपल्याला वेळ नको आहे, तर आता आपल्याला ऐकायचं आहे गोंडण. शंभू आणि व बाई पार्वती, पार्वती मोठी शानी. शंभू आणि ग बाई पार्वती, पार्वती मोठी शानी. नवखंड प्रीती मिसा पाया बाई रचला दो. शंभू आणि पार्वती, पार्वती मोठी शाणी, नवखंड प्रतिमेचा पाया रचला दोघांनी. या असणाऱ्या शंभू देवाला अस्तित्वात आणणारी असणारी आदिशक्ती पार्वती. शंभू देव निर्गुण निराकार होते, तर असणाऱ्या
पार्वती मातेनं त्या शंभू देवाला मानवी अवतार घ्यायला लावून देव अवतार घ्यायला लावून साकार अवतारामध्ये आपल्या समोर आणि आपल्याला दर्शनासाठी आपल्या जडमूळ जीवनाचा उद्धार करण्यासाठी या पार्वती मातेनं खूप उपकार केलेले आपल्यावरती. म्हणूनच आता या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे तरी कैलास पर्वताच्या ठिकाणी दोघं आनंदमय वातावरणामध्ये बसलेले आहेत. शंभू आणि गबाई पार्वती दोन्ही बसली कैलासाला, बसली कैलासाला आठवण झाली या नारदाला, आठवण झाली या नारदाला, आठवण झाली या नारदाला. शंभू आणि पार्वती बसली कैलासाला, आठवण झाली त्या नारदाला. नारदाला असं वाटलं स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळामध्ये कळ लावली, परंतु जागा कुठं रिकामी राहिली नाही. आजचा दिवस फुकट जातोय म्हणले काहीतरी कुठंतरी भांडण लावल्याशिवाय, कारण का त्या नारदाची अशी सवय होती की कुठंतरी भांडण लावल्याशिवाय जेवणच करायचं नाही, अशी अवस्था होती. आणि मगच जेवणार, परंतु हे झालं पूर्वीचं, परंतु आता कसं आहे या कलियुगामध्ये सुद्धा भांडण लावलं जातं. हा, जवळच कुठंतरी काहीतरी चाललेलं ऐकायचं आणि ऐकायचं ताबडतोब जाऊन सांगायचे, हे बघ तू फलानी तुला अशी अशी म्हणत होती. हा, हेच नारद आजचे कलियुगाचे. हा, चाडी लावायची, ही चाडी लावली जाते. तर ह्या चाडीमुळं अशी अवस्था होते तर सर्व जगभर भांडणं पसरली जातात, हायकोर्टापर्यंत जायची पाळी येते ह्या चाडीमुळं. तर हे नसावं, कारण का की हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे या नारदाचा कर्तव्य तो कशा प्रकारे. नारद म्हणत आहे की आता कुठंतरी आपण कळ लावली पाहिजे. नारदाला भरम होता की मी महान योग्य आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळाचं गमन सहज करणार आहे. म्हणून तो नारद निघालेला आहे कळ लावण्यासाठी. ब्रह्मदेवाचा बाई मुलगा नाव त्याचे नारावीन, ब्रह्मविना हाती घेऊन केले बाई मृत्यूलोकी गमन, केले बाई मृत्यूलोकी गमन, केले बाई कैलासाला गमन, केले बाई कैलासागमन, केले बाई कैलासागमन, केले बाई कैलासागमन, केले बाई. अशा प्रकारे असणारे नारद स्वामी हातामध्ये ब्रह्मविना घेऊन त्या कैलासाच्या ठिकाणी नारायण नारायण करीत मोठ्या प्रेमाने गेलेले. त्यावेळेला माता पार्वती व शंभूदेव बसले होते आणि शंभूदेव त्या ठिकाणी पाहतायत तर नारद त्या ठिकाणी आले. आनंद झालेला, पार्वती मातेला सुद्धा आनंद झाला, नारदा बऱ्याच दिवसातून आपलं आगमन झालं, काय हवाय आपल्याला, या ठिकाणी पृथ्वीवर काय चाललं म्हणले या ठिकाणी आम्हाला सांगण्यासाठी तुम्ही ताबडतोब या ठिकाणी सादर करावं असं नारदाला म्हणत आहे. त्यावेळेला अहो अशी परिस्थिती होती की नारदाला बघितलं की देवाच्या अंगावर काटे उभा राहायचे, कारण का त्यांना माहीतच होतं नारद आला की काहीतर भांडण लावून गेल्याशिवाय जात नाही. त्यावेळेला सारीपाठाचा डाव त्यांनी मांडलेला होता, सारीपाठ खेळत होते आणि टाइमपास म्हणून मनाची करमणूक करण्यासाठी त्यांनी तो डाव मांडलेला होता. तो सांगायचा प्रकार कसा, शंभू आणि बाई पार्वती दोन्ही खेळत्या ती डाव, डाव खेळू लागलेले आहेत. अशात नारद म्हणतो, म्हणले माते बरोबर आहे, तुम्ही सोबत्याचा डाव मांडलाय गोष्ट खरी आहे, परंतु एक प्रकार आहे म्हणले, उगीच टाइमपास खेळण्यापेक्षा पण लावला पाहिजे. पण लावून जर डाव खेळला तर काहीतरी जरा मोड येतो म्हणले, काहीतरी लावलं पाहिजे त्याच्यावर, उगीच काहीतरी खेळून त्याचा काय उपयोग आहे. असं म्हणताच दोघांनी ठरवलं एकूणमेकाची एक एक वस्तू एकूणमेकाला अर्पण करायची. त्यावेळेला ठरलेलं आहे आणि सोबत्याला सुरुवात झाली. शंभू आणि गबाई पार्वती दोन्ही खेळत्या ती डाव, गिरजन केलं नाव जिंतल्यात सदाशिव, जिंतल्यात सदाशिव, जिंतल्या
सोकट्याचा डाव या गिरजाने नाव केलं आणि त्या शंभू देवाला पूर्ण जिंतून घेतलं. एक एक वस्तू जिंतायला सुरुवात केली आणि प्रत्येक पुरुष असणाऱ्या स्त्रीच्या अधीन जातो. हा म्हणून या स्त्रीचं लाघव या असणाऱ्या महामायेचं लाघव कुणाला कळणार नाही. मोहमायेमुळेच अशी परिस्थिती निर्माण होते. हा परंतु पुरुष मंडळीचा भर्म नाहीसा होत नाही. हा तो आपल्या गर्वामध्ये असतो. हा कुणाचंच ऐकत नाही म्हणून सांगायचा करतावा. या ठिकाणी शंभू व पार्वती या दोन्हींचं त्या ठिकाणी कशा प्रकारे तो डाव कशा प्रकारे रंगात येतोय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. शंभू आणि व बाई पार्वती या सोकट्याच्या डावामध्ये तन्मय झालेली आहेत. तो सांगायचा प्रकार कशा प्रकारे सोकट्या सग बाई गडाव डाव टाकीला एकाएकी शंभूची गिरी जाणार एका हातान डोळ झाकी एका हातान डोळ झाकी एका बाई 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 हातान डोळ टाकीला एकाएकी शंभूची गिरजा नार एका हातानं डोळ झाकी असणाऱ्या त्या शंभूच्या पार्वतीनं काय करायचं त्या असणाऱ्या गिरजेने सोकट्याचा डाव चालू आहे एवढ्यात शंभू देवाचं डोळं झाकायचं आणि ती एक सुकटी दुसरीकडे ठेवायची. अशा प्रकारे त्या स्त्रीचं लाघव त्या शंभू देवाला कळलं नाही. आणि अशा प्रकारे कारण का ही मोहमाया कधीच कोणाला कळणार नाही. या मायेच्या अधीन आहे सर्व जग मायेच्या अधीन आहे म्हणून सांगायचा करतावा. बाई सोकट्याचा वडाव डाव टाकीला वुनात शंभू घामन गर्द झाले गिरिजा हसती मनात गिरिजा हसती मनात गिरिजा हसती मनात शंभू देवाला घाम सुटलेला आहे. प्रत्येक वस्तू असणाऱ्या पार्वतीनं जिंतून न्यायला शंभू देवाची चालू केलेली आहे. म्हणून शंभू देव अगदी विचार करू लागले की एका स्त्रीनं आपल्याला जिंतलेला आहे. झोळी चिमटा जे काय असणार साहित्य सर्व ते असणाऱ्या पार्वती मातेनं जिंकून नेलेलं आहे. म्हणून सांगायचा तो करतावा कसा शेवटी राहिलं काय सोकट्याचा गवाई गडाव पहिला डाव गिरजाचा जिंतुनी व नेला ढवळा नंदिया शंकराचा ढवळा नंदिया शंकराचा ढवळा नंदिया शंकराचा ढवळा बाई नंदिया शंकराचा ढवळा नंदिया शंकराचा ढवळा सोकट्याचा डाव डाव त्या गिरजाचा असा जिंतून नेला ढवळा नंदी शंकराचा शेवटी राहिलेला ढवळा नंदी सुद्धा असणाऱ्या पार्वती मातेने जिंतून घेतला. मग त्या शंकराजवळ राहिलंच काय त्यावेळेला काहीच राहिलं नाही. आणि त्यावेळेला असणारे शंकर मनात विचार करत आहेत
काय करावं बरं? विचारात असताना इकडे पार्वतीला आनंद झालेला आहे. कुणाला कशाचा आनंद होतो, कुणाला कशात आनंद असतो. हा, परंतु ती विसरून गेली की हे आपले पती आहेत. जास्त प्रमाणात यांना छळू नये, कारण का यांच्या चरणाची आपण दाशी असतो हे स्त्री विसरली जाते आणि त्यावेळेला भर्म निर्माण होतो म्हणून आपल्या पतीची छळ काढली जाते. परंतु ही चुकीची कल्पना आहे. भर्म कधी जातो लक्षात घ्या, एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. हा, भर्म कसा जातो. एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला सत्यनारायण करायचा होता. मग काय, दुसऱ्याचं जर सत्यनारायण म्हणलं तिथं काय बोलायचंच नाही, सगळं सात सातच सांगणार. खारीक सात, वाटी सात, सुपारी सात. स्वतःचा सत्यनारायण म्हणलं की आपल्या आपलंच आहे घरचण, काय त्याला एवढं. हा, काय नाही, खर्चच करायचा नाही. थोडस तांदूळ, एकच खारीक, एकच वाटी, एकच सुपारी, एकच नारळ. मग जरा चिंगूस ब्राह्मण होता. आता जर 10-5 रुपये खर्च करावा तर घर बुडाल्यासारखं वाटायचं. देवावर भावच कुणाचा आहे हो, सगळं पोटासाठीच चाललेलं आहे. पण माणूस विसरतो या भगवंताने आपल्याला कशासाठी निर्माण केलेलं आहे. हा, त्या देवासाठी कष्ट करायची काय आवश्यकता नाही. नामस्मरण केलं पाहिजे, एक रुपयाचं फूल वाहिलं पाहिजे, जास्त खर्च करायची गरज नाही. पण आता नारळ म्हटल्याच्या नंतर 5 रुपये किंमत आहे नारळाची. दुकानदाराला विचारलं, घेऊया म्हणले. जाऊ द्या, काय नाही, देवासाठी गेले तर गेले. हा, म्हणले काय किंमत, म्हणले 5 रुपये. अहो, म्हणले 4 रुपयाला द्या की. सगळीच बचत योजना. बचत योजनेमध्ये जे जग बुडायला लागले काय सांगायचं. हा, दुकानदार म्हणतो ही तर काय मिळत नाही, जरा वरच्या गावाला जावं म्हणले तिथं भेटल. हो, टिंबुर्णीला जा म्हणले, ताबडतोब टिंबुर्णीला गेले. ग्रामीण भागाचा विषय आहे म्हणले. केवढ्याला नारळ, म्हणले 4 रुपये. अहो, 3 रुपयाला द्या की. नाही म्हणले, वर इंदापूरला जावं म्हणले, मिळतो नारळ 3 रुपयाला. इंदापूरला गेले, म्हणले केवढ्याला, म्हणले 3 रुपयाला. अहो, 2 रुपयाला द्या की, लिहिला आम्हाला आलोय म्हणले. त्यांनी सांगितलं पुण्याला जावा, 2 रुपयाला नारळ मिळतो. हा, सोन्या मारुती चौकामध्ये जावं म्हणले, 2 रुपयाला नारळ मिळेल. असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो ताबडतोब दुकानदाराला, म्हणले केवढ्याला, म्हणले 2 रुपयाला. अहो, म्हणले ग्रामीण भागात ना आलोय म्हणले, जरा स्वस्त द्या की. म्हणले 1 रुपयाला द्या की. नाही नाही म्हणले, मुंबईला जा, 1 रुपयाला नारळ मिळतो म्हणले. मुंबईला गेले, हज्जी हाली समोर मिळतो म्हणले 1 रुपया नारळ. हो, म्हणले केवढ्याला नारळ, म्हणले 1 रुपया. मला तर म्हणले स्वस्त सांगितले, तुम्ही काय असं सांगताय, म्हणले 50 पैशाला द्या की. त्यावेळेला गिराईक वळखलं, बाबा म्हणले जवळच आहे, कोकणात नारळ फुकाट. आता फुकाट म्हणल्यावर वासना होती हो महागारी यायची. मग काय झालं, ताबडतोब कोकणात गेला, दुसऱ्यांनी काढलेली नारळ पिशवीत भरायला चालू केलं. अजिबात तिथली लोक म्हणाले, वरून खाली घेतल्या बरोबर आम्हाला टॅक्स आहे म्हणले, 50 पैसे किंमत आहे. तू तर म्हणले फुकटच. म्हणले मला तर फुकट सांगितलं की. म्हणले फुकट पाहिजे हाय की, म्हणले फुकट बी. लांब सडक, उंची झाड होतं आणि ते झाड दाखवलं. खाली विहीर होती, पाण्याने टाच भरलेलं होतं आणि ते बघते घे म्हणले तोडून. मग याला बी बुद्धी, बुद्धी त्यावेळेला कुठं जाती देव जाणे. काय बी घडतं माणसाच्या मनात, कुठं बुद्धी जाते काय कळत नाही. असो त्यावेळेला काय म्हणला, आता सगळेच नारळ तोडून घ्यायचे. झाडावर चढला, मग विद्या आहे प्रत्येक गोष्टीचा. झाडावर चढला आणि मग एक एक नारळ कुठं तोडतोय, याला काय वाटलं. आता काही नाही म्हणलं, आपलंच राज आहे. हा, खाली विहीर आहे, पाण्यानं भरलेली आहे. नारळाचा आका घड हातात धरला. हा, लागला इसक द्यायला. आता किती बॉडीगार्ड गेला तरी ती आकबंद घड उपटता येईल का. तेवढ्यात काय झालं, पायाची तिडी निसटली आणि ह्याचा झोका चालू झाला. इकडल्या कडून तिकडल्या कडला काय केले आणि ते पायाचं बुडी येणं. आता मृत्यू म्हणला, वरून जर सुटलो आणि खाली पडलो तर हिरीतच पडतोय आणि वर निघायला पायऱ्याच नाहीत म्हणला, आता आपलं डंगनांग भुकनांग हितच आहे म्हणला. एवढ्यात एक हुंटावरून माणूस चालला होता, हाक मारली, ओ बुवा इकडे, म्हणले मला खाली घ्या. मला खाली घेतलं की तुम्हाला 10,000 रुपये देतो का. तिकडच जर 5 रुपयाचा नारळ घेतला असता तर 10,000 गेला असतं का. पण ही जीवासाठी झालं, देवासाठी कोण खर्च करतोय. जीवासाठी डॉक्टरला म्हणणार, हा वजनानं पैसा, आपण शीट वाचलं पाहिजे. हा, अशी अवस्था. पण देवासाठी नाही. त्यावेळेला त्याला काय वाटलं, हुंटवाल्याला, ताबडतोब खाली घेतला की म्हणले ना लगेच पैसे मिळतात म्हणला. काय घाबरायचं काम आहे, हानीत मारीत उठकडाला आणला. पण ह्याला सुद्धा कळलं नाही की आपण मरणाच्या खाईत कशाला जावं. हा, त्या उंटावर उभा राहिलेला आहे आणि वर त्यांच्या पायाला धरलं. हा, म्हणलं की म्हणला उडी टाकायची नाही तर दोघं विहिरीत पडू. मग त्या हुंटानं ऐकलं, बघतूच म्हणला आता मालकाचं. हा, ताबडतोब वर त्यांच्या पायाला धरलेला आहे. हं, म्हणलं की कसं काय काय, हुटच निघून गेला. लागले की दोघं विलोम कळायला. आता कसं काय, म्हणले तुम्ही किती देतो दा. म्हणले 10,000 रुपये. मी 20,000 देतो पण वरचं गट धरा म्हणले, सोडू नका. कार कशाला गेलता आधीच मरायला तिथं. आणि मग दुसरा एक ब्राह्मण आला. ब्राह्मण आल्याच्या नंतर तो घोड्यावर बसून आलेला आहे. अशा अवस्थेत, ओ म्हणले मला खाली घ्या की म्हणले तुम्हाला 20,000 रुपये देतो. त्याला वाटलं बरं झालं की म्हणले 1.25 रुपयासाठी बराच लांब चाललो होतो, आता 20,000 रुपये मिळतात म्हणले. ताबडतोब
हातातलं पंचांगण टाकून दिलं, गळ्यातलं जानवं तुटलं तर भाद्राला सुट्टीच नाही. हा हानीत मारीत घोडं करायला आणलं, त्या घोड्यावर उभा राहिला. हे बघा असं केलं की म्हणलं, हा म्हणलं की इकडं पडायचं म्हणलं बाजूला, नाही तर हिरीत पडलो काही खरंच नाही. ताबडतोब काय सांगायचं मंडळी, असणारा तो ब्राह्मण सुद्धा त्याच्या पायालावर धरलेला आहे. हा म्हणलं की घोडंच निघून गेलं, लागले एका बरोबर तिघवी लोम काढायला. आता कसं काय करायचं? म्हणले तुम्ही किती देत होता? तर म्हणले 20,000. मी 40,000 रुपये देतो, पण वरचं गट धरा म्हणले सोडू नका. हा त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं नाही की आपण तिथं कशाला जाऊ. असं करता तो वरी जे होता नारळाला धरलेला, तो काय म्हणतो की एवढं पैसे ठेवायला जागा तर कुठनं आणावी. ग्रामीण भागातला माणूस होता. आता म्हणले एवढं पैसे आम्हाला त्याला पीठीतीर किवडी लागल, मग वर धरलेलं त्याला माहीतच नाही. तिथनं हात सोडून पीठी दाखवतोय, म्हणला भली मोठी लागल एवढी. हात सुटल्यावर ताबडतोब तिघही त्या विहिरीमध्ये पडले, तिघाचा बी सत्यनारायण विहिरीतच झाला. लगेच डंगनांग बघून त्यावेळेला माणसाचा भर्म नाहीसा होतो. तवर भर्म, जास्त कला असली की भर्म, जास्त विद्या असली की भर्म, जास्त इस्टेट असली की भर्म, जास्त सौंदर्य असलं की सारखंच आरशापशी. हा म्हणून अशी अवस्था आहे. माझे श्यामनाथ महाराज म्हणतात, बाई होऊनी सरासा हाती घेऊन आरसा, हाती घेऊन आरसा. म्हणले कधी ह्याच तुझं लगेच डंगनांग बुकनांग वाजल्याशिवाय राहणार नाही. हा पाहाशी पुढं पुढं प्राण्या होईल त्याच मड, प्राण्या होईल त्याच मड, प्राण्या होईल त्याच मड. शंभू आणि पार्वती यामध्ये जो असणारा संघर्ष या ठिकाणी चालू आहे, आणि असणाऱ्या नारदाला कळ लावून दिली हा आणि मोकळा झाला. परंतु या दोन्हीची काय अवस्था होती आपल्याला बघायचं आहे. तर असणाऱ्या शंभू पार्वतीचं गुणगान आपल्याला ऐकायचं आहे. बाई सोकट्याचा वडाव डावटा किला टन, बोलतो शंभू देव गिरजा नको तुरंडी घेऊ, 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 गिरजा नको तुरंडी घेऊ. असणारा शंभूदेव म्हणतो, ए गिरजा अशी काही तू करू नकोस ग, एक तरी डाव निदान मला जिंतू दे, एक तरी डाव मला आला पाहिजे. तू खोट्यानं खेळतेस, खरं खरं खेळलं पाहिजे. असं त्या दोन्हीचं त्या ठिकाणी भांडण चालू झालेलं आहे. शंभूदेवाला त्या ठिकाणी अगदी लंगोटी सुद्धा ठेवली नाही त्या पार्वतीनं. तिरसोळ जिंकून घेतलेला आहे, ढवळा नंदी जिंकून घेतलेला आहे, सगळं काही ठेवलं नाही त्या शंभूदेवाजवळ. आणि मग शंभूदेवाला राग आला, आणि तेच नारदाला करायचं होतं. दुसरी माणसं भांडणं लावायला असतात, भांडणं खेळणाऱ्यांनी हुशार राहिले पाहिजे. हा आणि मग काय, असणारे शंभू रुसलेले आहेत आणि निघून चालले. बाई रुसले शंभूदेव वनी बसले जाऊनी, शंभूदेवाला समजावाई गिरजा गोंड न हो बोली, 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 गिरजा बाई गोंड न हो बोली, गिरजा 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 गोंड न हो बोली. आणि असताना शंभूदेव
रुसून गेले आणि रुसून गेल्याच्या नंतर पार्वती म्हणते काय करायचं. उगस तरी त्या नारदाचं ऐकून या ठिकाणी सोपट्याला सुरुवात केली. माझ्या धनी पतिदेवा कुठं गेला तुम्ही आता कुठं शोधू असणारी पार्वती रडायला लागली. हा असणारे शेजारणी स्त्रिया आणि त्या ठिकाणी देवाच्या जे स्त्रिया आहेत त्या हसायला लागल्या. काय म्हणले पार्वती अगोदर डाव खेळला आणि आता मात्र रडायला लागली. परंतु ज्याचं वेड त्याला गोड. कारण का की आपला पती रुसून गेला होता म्हणून तिला दुःख होत. कारण का तिचं साहजिकच होतं ओरडणं. पण कुणी कशासाठीही रडतंय वो काय सांगायचे परिस्थिती या जगाची. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक खेडेगाव होतं आणि त्या खेड्यामध्ये आणि त्या एका कुंभाराची मुलगी दुसऱ्या घरी दिलेली होती. ती कुठं तर एका राजेच्या घरी दिली होती. काय त्या मुलीचं भाग्य. राजेच्या घरी मुलगी दिली होती आणि मग त्या मुलीला नेण्यासाठी तो असणारा राजा आलेला आहे. आणि प्रथमच राजा घरी आल्यामुळं कुंभाराला आनंद झाला. काय करायचं म्हणले जावाय बापू आलेत. त्यांच्या घरी खूप वैभव असतं. चार वे चार बाजूला चार समय असतात. त्या लावलेल्या असतात. मधी गादी वगैरे टाकलेली असते. पान विडे सर्व काही अगदी व्यवस्थित असतं. आपण पडलो कुंभार आता आपण कशाच्या गाद्या टाकाव्या काय करावं म्हणले. त्यावेळेला त्या असणाऱ्या कुंभाराच्या मुलीनं काय केलं चार पंत्या लावल्या चार बाजूला. त्या पेटवल्या अगदी मस्त दिसायला लागलं त्यांचं. त्या अगदी प्रकाश बघून राजाच्या त्या मुलाला इतका आनंद झाला. काय म्हणले हे काय प्रकार आहे म्हणले. आमच्या इकडं नाही म्हणले. एवढं मोठं राज्य वैभव आहे पण हे काय आमच्याकडं नाही म्हणले. असं करावं हं. तेवढ्या तिला विचारलं काय ग म्हणले हे काय. तिनं सांगितलं म्हणले ही सूर्याची पिल्लं आहेत म्हणले. कशाला कमीपणा करून घ्यायचा आहे म्हणले. सूर्याची पिल्लं आहेत. त्यावेळेला हा काय म्हणतो बापरे म्हणला हे सूर्याचं पिल्लू आपल्या देशात नेलं पाहिजे म्हणले. पण मागितल्यानं देणार नाहीत चोरून नेलं पाहिजे. याला रात्रभर झोपच नाही. त्या सूर्याच्या पिल्याकडेच बघतंय. उठतंय की रात्रभर बघतंय त्याच्याकडेच. अशा अवस्थेत पहाट झाली. आणि पहाट झाल्याच्या नंतर ह्याने ठरवलं की हे गपचीप न्यायचं गावाच्या बाहेर नेऊन ठेवायचं. ज्यावेळेला आपण तिथं जाऊ त्यावेळेला ते उचलायचं ना आपल्या गावाला निघून जायचं म्हणले. ताबडतोब यानं काय केलं ते सूर्याचं पिलू उचललं. उचललं गावाच्या बाहेर पाच चार गंजी लावलेल्या त्या कडब्याच्या गुराचं खाजं. आणि त्या गंजीमध्ये ते नेऊन ठेवलं आडोशाला. आता गंजीत ठेवल्यावरती गंज पेटता राहील का. सगळ्याच गंजी पेटल्या. मुलकाचा जाळ आकाशमात त्या जाळाच्या लाठा तुटायला लागल्या. गावातली लोक पळत आली. काय म्हणले गंज पेटली. तो मालक रडतो कडब्यासाठी. आणि तेवढ्यात याला सुद्धा कळलं ते पेटलेलं. ताबडतोब तिथं आला आणि ह्या आपटो आपटून रडतोय त्या सूर्याच्या पिल्यासाठी. मुलकाचा रडायला लागला. सगळे रडतायत. तेवढ्यात विचार केला काही लोकांनी आणि त्यावेळेला म्हणाली काय हो म्हणले राजेसाहेब तुम्ही कशासाठी रडता. काय सांगायचं म्हणला तुमची गंज जळाली गोष्ट खराय. कडबा जळाला अजून तयार कराईल पण माझं सूर्याचं पिलू आत जळून मेलं म्हणला त्याच्यासाठी रडतोय. आणि ह्यानंच तर कारणीभूत होता मेन. हा कोणी रडतं कशासाठी कोणी रडतं कशासाठी अशी अवस्था आहे. पण खरं नेमकं कशासाठी रडायचं आहे हे मात्र लोक विसरून गेलेले आहेत. तर या ठिकाणी असणारी पार्वती माता रडायला लागलेली आहे. आणि तिनं काय केलं उलटे केस विंचरले उलटी चोळी घातली आणि भिल्लनीचं रूप धारण केलंय. आणि ती गोंडण बनवून त्या शंभूदेवाला शोधण्यासाठी निघालेली आहे. त्यावेळेला शंभू रुसलेले ते कशा प्रकारे बाई रुसले शंभूदेव वनी घातली अवधूपी. शंकराला समजावाई गिरजा गोंडणीच्या रूपी. गिरजा गोंडणीच्या रूपी. गिरजा भिल्लनी चारूपी. गिरजाबाई भिल्लनी चारूपी. गिरजाबाई गोंडणी चारूपी. गिरजाबाई भिल्लनी चारूपी. असणाऱ्या पार्वती मातेने शंभू देवाला शोधण्यासाठी भिल्लनीचं रूप धारण केलं. आणि काही भिल्लाच्या स्त्रिया संग घेतल्या आणि मोठ्या कौतुकाने ती शोधायला निघालेल्या. रस्त्यात म्हणते की माझा शंभू कुठं असेल. माझ्या शंभू देवाला पांघरण्यासाठी हांतरण्यासाठी काय असेल. माझे देव काय जेवत असतील कुठं थांबत असतील. पार्वती रडायला लागलेल्या. हा आपल्या पतीची काळजी घेणे हे साहजिक आहे. 18 वर्षाच्या नंतर आई वडिलाची काळजी संपते. ती काळजी आपल्या पत्नीने घ्यावी लागते पतीची. आज जर सांगितलं या कलियुगामध्ये
आमच्या तिकडचं बरं काही इकडचं नाही. आज जर सांगितलं काय हो तुमचे मालक स्टँडवर दारू पिऊन पडलेत, माझ्यासारखी माऊली म्हणेल तसाच पडू दे मुडदा, निशा उतरल्यावर येईल की घरी. कारण का हे बी व्यसनाच्या आधी नसतात, म्हणून माऊल्या त्या पतीची सेवा करत नाहीत. पण माऊलांना माझं सांगणं आहे, पती कितीही दुर्गुणी असो त्याची सेवा करणं हे माऊलीचं कर्तव्य आहे. जशी माझी पार्वती माता, त्या पार्वती मातेनं जसं शंभूला शोधण्यासाठी वेश पालटून निघालेले आहे, आणि तशा प्रकारे ती आणखी जंगलातून फिरत होती तो सांगायचा कर्तव्य कसा. पार्वतीने विचार केला, आणि या शंभू देवानं त्या ठिकाणी अवतार बदललेला होता, जटा सोडलेल्या होत्या आणि एका गुहेत बसलेला होता. बाई रुसले शंभू देव वनी बांधला इव मठ, शंभू देवाला समजावाई गिरजा नारल इधट, गिरजा नारल इधट, गिरजा नारल इधट. शंभू देवाला शोधण्यासाठी गिरजा माऊलीनं वेश पालटलेला आहे. अनेक भिल्लांच्या स्त्रिया संगती घेऊन मोठ्या जंगलातून कड्या कपारातून डोंगरातून शोधत शोधत निघालेली. त्यावेळेला एका गुहेमध्ये धुराचा आणि लेश दिसलेला आहे. तेव्हा तो धूर निघत आहे. पार्वतीनं वळखलं की माझ्या शंभू देवाची धुनी त्या ठिकाणी लावलेली असावी आणि माझेच देव त्या ठिकाणी आहेत. तेव्हा पार्वती निघालेली आहे. पार्वतीनं विचार केला, निघून गेली या गुहेला, पाहून शंभूला आनंद झालाय पार्वतीला, आनंद पार्वतीला झाला, आनंद पार्वतीला झाला. शंभू देवाची धुणी पाहिली आणि त्या पार्वती मातेला खूप आनंद झाला. परंतु आता जर मी गिरजा तुमच्याकडे आले असं जर म्हटलं तर शंभू देव रागावतील आणि ताबडतोब इथून सुद्धा निघून जातील. म्हणून तिला कधी त्या शंभू देवाला भेटावं आणि कधी आपल्या पतीच्या चरणाचं दर्शन घ्यावं हे वाटत होत. आता जर पती कामाहून जर घरी आले तर काय सांगायचंय, काय अवस्था आमच्या तिकडची. ओ मोडक्या दुर्डिवानी तोंड होतंय आमचं, आमच्या तिकडलं बोलतोय बरं काही इकडचं नाही. हा तर पती आल्याबरोबर कौतुक वाटलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे. हा पाणी द्यायची प्रथाच बुडाली. पतीनं जर सांगितलं काय हो आम्ही आलोय पाणी द्या, माऊलीने काय म्हणायचं, तुम्ही बी प्यान मला बी द्या का, पोर गरड तेन पोरगी. हा हे काही बी सांगायचं, काय सांगायचं अशी अवस्था आहे. म्हणून या पार्वती मातेला आनंद झाला. त्यावेळेला त्या ठिकाणी नृत्य चालू केलेलं आहे. त्या शंभू देवाला वळवण्यासाठी पार्वती नाचायला लागलेली आहे. पार्वती नव विचार केला, तांडव नृत्याला सुरुवात झाली, आनंद पार्वतीला, पार्वती लागली नाचाईला, पार्वती लागली नाचाईला, पार्वती लागली नाचाईला. असणाऱ्या त्या पार्वती मातेनं अनेक त्या भिल्लाच्या स्त्रिया संगती घेऊन शंभू देवाच्या भोवतली नाचायला लागली. तांडव नृत्य करत असताना सर्वांनी आपापली कामं टाकून दिली आणि नाचायला लागलेले आहेत. त्या पार्वती बरोबर 33 कोटी देव सुद्धा नाचत होते. शंभू देवाने विचार केला, नाचे पार्वतीच्या भवतून, प्रत्येकाने आपापले धंदे सोडले आणि नाचायला लागलेले आहे.
महाविष्णूने विचार केला नाचे लक्ष्मी घेऊन, ब्रह्मदेवाने विचार केला नाचतो सावित्रा घेऊन, 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 आपापली काम सोडली नाचायला सुरुवात केलेली आहे. 33 कोटी देव नाचू लागले, गणपती नाचू लागलेला आहे. एवढं मोठं संभाटणंच्या भंभाटणं पोट घेऊन गणपती सगळ्यांच्या मध्ये नाचतोय. आपापले धंदे सोडले नाचायला लागले, असणारा शेष डुलायला लागलेला आहे. असणारी डोक्यावरची जी असणारी पृथ्वी ती घागरीप्रमाणे हेलकावे घेऊ लागली. असं वाटतंय की पृथ्वी बुडते का काय. शंभू देव पार्वतीच्या भोवतून नाचत आहे. त्यावेळेला शंभू म्हणतो, ए भिलनी, तू कुण्या देशाची, तुझ्या पतीचं नाव काय, सांग मला. असा तो शंभू विचारायला लागलेला आहे. त्यावेळेला पार्वती म्हणते, स्त्रीची अभिलाषा होती, मग या जंगलात येऊन बसायचं कारण काय. तुम्हाला जर स्त्रीची अभिलाषा होती तर लग्न करून सुखात राहायचं होतं, इकडे यायची कारण काय. असू दे. त्यावेळेला शंभू म्हणतो की ए भिलनी, मी तुझ्यावर अगदी मोहित झालेलो आहे, माझ्याशी तू लग्न कर. त्यावेळेला पार्वती म्हणते, महाराज म्हणले माझा नवरा असा रागीट आहे की या तिन्ही ताळाला एकाच वेळेस आग्न लावेल एवढी समर्था माझ्या पतीची आहे. त्यावेळेला तो म्हणतो, असा पती कोण आहे तुझा, ताबडतोब मला दाखव, म्हणले एका क्षणामध्ये खलास करतो. स्त्रीच्या अधीन असणारे शंभूदेव झाले होते आणि तेव्हापासूनच प्रथा निघाली या कलियुगामध्ये. पत्नीनं सांगायचं आणि पतीनं ऐकायचं. कारभारी पाणी आणा, आणतो कारभारी सरपण आणा, आणतो कारभारी दळून आणा, आणतो कारभारी दुकानचा बाजार आणतो, हीच भूमिका स्वीकारलेली आहे. तेव्हापासून हे कलियुगामध्ये आलं. आणि त्यावेळेला ठीक आहे असणारी पार्वती म्हणते, तुम्हाला जर म्हणले माझ्याशीच लग्न करायचं असलं तर चला म्हणले माझ्याबरोबर. त्यावेळेला शंभूदेवाला गांजा ओढायला दिलेला आहे आणि त्यावेळेला पार्वती स्वरूप अगदी वेगळंच दिसायला लागलेलं आहे. आणि ज्यावेळेला कैलासाकडे निघाले, जवळपास आणलेला आहे, त्यावेळेला मात्र असणाऱ्या पार्वतीला शंभूदेवानं ओळखलं. तेव्हा शंभूदेव काय म्हणतात, उभी उभी ग गोंडानी, उभी उभी ग गोंडनी, तुझ्या केसाची बांधणी दिसे बाई माझ्या गिरीजावानी, 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 दिसे बाई माझ्या गिरीजावानी. ए गोंडणी जरा थांब ग, तुझ्या केसाची बांधणी मात्र माझ्या गिरीजासारखी दिसत आहे. शंका आली शंभूलाने विचारलं. त्यावेळेला पार्वती गालातल्या गालात हसलीन तशीच निघून गेली. कैलास पर्वताच्या ठिकाणी असणारी पार्वती माता पोहोचलेली आहे. त्यावेळेला शंभू तसाच तिच्या पाठीमाग वेड्यासारखा त्या कैलासामध्ये पोहोचलेला आहे. आणि अशातच या पार्वती मातेला ओळखलं. आणि ओळखल्याच्या नंतर तो असणाऱ्या पार्वतीला म्हणतो, पार्वती असू दे, आता हे तुझं नाटक कुठवर चालणार आहे, माझा जो राग होता तो निघून गेला, जाऊ दे, आता आलो मी या ठिकाणी, परंतु तुला एक विचारायचं आहे, माझा जो जिवलग भक्त असणारा तो नंदी कुठं आहे. त्यावेळेला पार्वतीला म्हणू लागलेला आहे, शंभू बोलतो बाई पार्वतीला, गिरजा नंदी काय केला. त्यावेळेला गिरजा म्हणते, गेले होते माहेराला निरवांगी तराहीला, निरवांगी तराहीला, निरबाई वांगी तराहीला, बाई वांगी तराहीला.
निरवांगीच्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी तुमचा नंदी राहिलेला आहे, अशी ती पार्वती सांगत आहे. पार्वती, तो करायचं तीच केलंस म्हणले मला, हा सगळं काही हिरावून घेतलंच आणि नंतर मला शोधून आणण्याचंही काम तूच केलेलं आहे. आणि त्यावेळेला असणारा शंभूदेव, त्या शंभूदेवाला आनंद झाला आणि असणाऱ्या पार्वती मातेला आशीर्वाद दिला. धन्य धन्य म्हणले, हात टेकले म्हणले तुझ्या समोर मी, कारण का तुझी माया, तुझं लाघव हे अघटित आहे, हे कुणाला कळणार नाही, महान तुझी शक्ती आहे, असे शंभूदेव त्या ठिकाणी म्हणू लागले. आणि मी तरी एक भोळा आहे, त्यावेळेला सांगायचा करतावा तो कसा, बाई भोळा व शंभूदेव याच भोळपण किती, भोळपण किती अर्ध्या अंगी पारवती, 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 अर्ध्या अंगी पारवती. भोळपण किती अर्धे अंगी पार्वती. त्यावेळेला असणारी पार्वती सांगू लागली, शंभूदेवा तुम्ही वेडे आहात म्हणले, मी तुमचा अर्धा भाग म्हणजे मी पार्वती आहे. शंभू आणि पार्वती यात द्वैत नाही, तुम्ही म्हणजेच मी आणि मी म्हणजे तुम्ही, तुमच्यामध्येच माझं स्वरूप साकारलेलं आहे, अशी सांगू लागली. पण आणखी एक शंका आहे म्हणले, तुमच्या केसामध्ये काहीतरी भानगड आहे. अशातच असणारी पार्वती त्या शंभू देवाला काय म्हणते हे आपण एका कडव्यातून बघूया. बाई भोळा शंभू देव याच भोळपण सांगा, भोळपण सांगा, जटा तुम्ही वाही गंगा, जटा तुम्ही वाही गंगा, जटा बाई तुम्ही वाही गंगा. त्यावेळेला सांगितलं, काहीतरी म्हणले तिकडे लक्ष देऊ नको, स्त्रियांचं बारीक लक्ष असतं म्हणले शंभूदेव म्हणायला लागले. म्हणून सांगायचा करतावा तो कशा प्रकारे, अजिबात तिकडे लक्ष देऊ नको असं पार्वतीला सांगितलं. म्हणून या ठिकाणी आजचा जो भाग आहे तो आपल्या समोर मी मांडलेला आहे, याच्यातून जर काय एकांना शब्द चुकला असला तरी माफी असावी. ही मी काय पामर गाऊ, माझ्या ग्रामीण भागामध्ये माता भगिनी जात्यावर दळण दळताना सुद्धा गायन करतात. तर या ठिकाणी झालेली सेवा आपल्या चरणी अर्पण करीत आहोत. तर असणारे मनोज भडकवाड सुर्डीकर यांनी गायन केलेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी ऐकण्यासाठी बसलो माता भगिनी श्रोतेजन, जरी काय एकांना शब्द चुकला असला तरी माफी असावी. तर या ठिकाणी भैरवनाथाच्या कृपेनं झालेली सेवा आपल्या चरणी अर्पण करून आता शेवट करत आहोत. शंभुआनी व पार्वती, पार्वती मोठी शानी, नवखंड प्रीती मिसा पाया रचला दोघानी, पाया रचला